अगं हो, काय झालं एवढा आरडा ओरडा करायला? फराळाचं करते मी. नाही ते फराळाचं जरा बाजूला ठेवा, आमची खरेदी बघा आधी. काय अख्खं मार्केट उचलून आणलं की काय? हो, दिवाळीची खरेदी केली खूप. वहिनी कस्तुरीचा विचार तर अख्खं मार्केट आणायचा होता, पण आमच्याकडे फक्त 8 हात होते ना, त्यामुळे त्या 8 हातात जेवढं येईल तेवढं आम्ही घेऊन आलो. स्वतःसाठी पण एवढं घेतलं ना आले. अगं थांब ना, बघ तरी कोणासाठी काय काय आणलंय. मी खोबरं तळते चिवड्यासाठी, उद्या धनत्रयोदशी आहे तेवढ्यात ते फराळाचं आटपायला हवं मला. थांब, मी गॅस बंद करून पाणी घेऊन येताना. हो आणतो. सरिता, आज मयुरेशचं क्रेडिट कार्ड कामाला आलं. म्हणजे? अगं म्हणजे मी कॅश काढली होती सगळी खरेदी करण्यासाठी, या दोन पोरींनी 2 तासात करून टाकली सगळी. आणि तुम्हाला सांगते बहिणी, दिवाळीच्या निमित्ताने इतका चांगला स्टॉक आला होता ना, ज्वेलरी म्हणू नका, मेन्स वेअर, साड्या, जसं जसं पुढे जात गेलो तशी तशी खरेदी. नाही बाकी सगळं ठीक आहे, मयुरेश रावानी काय घेतलं पहिल्या दिवाळीचं? विचारू नको ना. हिने काय काय घेतलंय? फॅन्सी सॅन्डल्स, साड्या, ज्वेलरी, आणखीन काय काय घेतलं? पहिली दिवाळी तर लाड करून घे, नंतर चालायचं नाही असलं. जोरात आहे म्हणजे दिवाळी. हो ना, बघ ना, बाबांनी आणि काकांनी किती आणलेत आमच्यासाठी फटाके, परत खेळणी, कपडे आणि तुझ्यासाठी 3 साड्या. 3 साड्या कशासाठी? काका म्हणाला, माझ्या बायकोनी गेले कित्येक वर्ष दिवाळी आहे त्याच साड्यांवर काढले, आता अनायसे ऐपत आहे तर तिलाही तिच्या हक्काचं मिळू दे. वहिनी, वहिनी प्लीज, असं डोळ्यात पाणी नको आणू सगळं. आता फक्त लाईफ एन्जॉय करायला शिकायचं. या वर्षी कितीतरी छान गोष्टी झाल्यात ना, अभयचं हॉस्पिटल झालं, मला प्रमोशन मिळालं, जस्ट एन्जॉय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 2 करोड रुपये मिळणार आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. त्या दोघांनी काही घेतलं की नाही यांच्यासाठी? म्हणजे काय, आम्ही सगळे होतो ना बरोबर, आम्ही सूटपीसची नवीन कापड घेतली आणि दादांसाठी झप्पे. ते बरं झालं, नाहीतर आपल्या सगळ्यांचे लाड करतात आणि दोघं राहतात आपले तसेच. नाही नाही, इथे पिशव्या काही उघडू नकोस, आत खोलीत घेऊन जा. का आत का? अगं सणासुदीचे दिवस आहेत, कोणी पाहुणे रावळे येतात, उगाच नजर नको लागायला कोणाची, नजर सगळ्यांची चांगली असते असं नाही. आणि तुम्ही काही म्हणा, पण माझी श्रद्धा आहे या गोष्टींवर. खूप दिवसांनी समृद्धी येते या घरात, उगाच कोणाची नजर नको लागायला. पटापटा तयार व्हा, लवकर या, जेवून चिवडा करायला घ्यायचा आम्हाला. अवकाश, मयुरेश, मला अजूनही असं वाटतं की चांदणी करायला हवी होती. नाही रे अभय, त्या चांदणीच्या कंदिलामध्ये काय मजा येत नाही. हा असा कंदील घराबाहेर लागला ना की वाटतं की हो आता खरी दिवाळी आली. बरं स्वानंदी, जरा कात्री दे ग. हो. हातात देऊ नकोस, हा जमिनीवर ठेव, मग मी घेईन ती. का? असं म्हणतात की हातात कात्री दिली की भांडण होतात. अरे तू कधीपासून विश्वास ठेवायला लागला त्याच्यावरती? नाही रे, माझा विश्वास नाहीये, पण काय, हल्ली तुझ्या दोन्ही लेकी माझ्याशी सकाळ संध्याकाळ भांडत असतात ना. हे काय रे मयू काका, मी कधी तुझ्याशी भांडले? बघ बघितलंस, आता काय करतेस? हा आणि काय ग चिमणे, ती दुसरी चिमणी कुठे? ती रांगोळीचे रंग आणायला गेलीये. हो, म्हणजे या वर्षी घराबाहेर रांगोळी तुम्ही दोघी काढणार आहात का? हो. झालं मग अवघड रे अभय. का रे? म्हणजे या वर्षी आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना डोळे मिटूनच घरात यावं लागेल, नाही का? असं काय बोलतोस रे मयू काका, बाबा सांगा ना त्याला. ए का रे, माझ्या लेकीला बोलतो तू? हा हे का नाही ग, तुम्ही काढा रांगोळी आणि हे बघ, समीरा जे रंग घेऊन येईल ते त्या रांगोळीतच घालायचे, स्वतःच्या अंगाला लावून घ्यायचे नाही. बाबा काय हो, आता मी आईलाच सांगते. ए बाई जाऊ नको, उठून ती फराळाचं करते, उगाच मार खाशील तिथे. मग तुम्ही असं का बोलता? अरे अरे अरे, राग आला का तुला? कान पकडू, सॉरी सॉरी.
बस एवढेच अगं एवढेच की बरं चला आता लवकर ए आणि जरा मोठी काढा रांगोळी नाहीतर एवढीशी काढाल ए बाबा तू पण आटप लवकर आधीच उशीर झालाय धनत्रयोदशी आज दादानी बघितलं ना तर मग ओरडा खाशील तू त्याच्या आजचा नाही झालं झालं लवकर 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 चला ह्या फक्त ह्या टिकल्या आहेत ना या खळी ते मी करतो तू ते हे इथलं पूर्ण जेव्हा भेट होई तेव्हा मग कळे जाला त्याला तेरावी गया अनेक साथी नात्यामधले काय मूर्खपणा हा गाडी चालवायची तेवढं माहितीये बाकी नियम माहितीये का आर्यन तू व्हॉट अ सरप्राईज थँक गॉड आपण इतक्या वर्षांनी भेटतोय तरी तू मला ओळखलास खरंच किती वर्षांनी भेटतोय ना आपण माझ्या नावाने 5-1 वर्ष तरी झाली असतील सहज यार म्हणजे सर्वसामान्य लोकांना ऍडवर्टवाल्यांची ऍलर्जी असते हे मला माहिती आहे पण आम्ही इतकेही वाईट नसतो की अजिबात संबंध ठेवूच नाही हे शुभदेव तुझं लग्न झालं ना लग्नाची पत्रिका वगैरे द्यायची काही पद्धत नाही वाटत तुमच्यात ए उगाच काहीतरी आरोप करू नकोस माझ्यावर हवं तर आत्ता इंदोरला फोन लाव मावशीला आणि विचार मी लग्नाची पत्रिकाही पाठवली होती आणि मी स्वतः फोनही केला होता पण तुम्ही काय बिझी माणसं ना स्वतःच्याच क्रिएटिव्ह विश्वात रमणारी तुला कुठे वेळ असणार बहिणीच्या लग्नाला यायला शिवाय कोण कुठली मुंबईची मावस बहीण कशाला येशील तू ओके ओके आपण हे सगळं विसरून जाऊया ना का कारण आता तुझ्या अंगाशी आलंय म्हणून आर्यन तू खरंच अजिबात बदललेला नाहीयेस म्हणजे काहीच फरक पडलेला नाहीये तुझ्यात आर्यन नाव आहे माझं कुठल्याच गोष्टीचा कुठल्याच हवामानाचा आपल्यावर परिणाम होत नाही राईट राईट बरं मला सांग मुंबईत कधी आलास तू अगं 3 वर्ष झालीत मुंबईत येऊन मला 3 वर्ष आणि 3 वर्षात एकदाही फोन करावा असं वाटला नाही ना तुला एक्स्ट्रीमली सॉरी यार अगं पण तुझा पत्ता तुझा टेलिफोन नंबर काहीच नव्हतं माझ्याकडे नाही नाही म्हणजे तू आईला दिलं असशील कदाचित पण तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना ती असते आपल्याच नादात त्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचायचा कुठलाही सोर्स नव्हता माझ्याकडे आणि दुसरी महत्वाची गोष्ट वेळ इथे मुंबईत माणसाकडे सगळं आहे नाहीये तो फक्त वेळ आमचे इंदोरचे काका आहेत ते नेहमी म्हणतात ये मुंबई नगरी कमाल की चीज है ये आदमी को कब बैल बना देती है खुद उसे ही पता नहीं चलता पण बरं झालं तुला भेटून ए कुठे सोडू तुला सोडू आता फटकेच देईन मी तुला काय झालं गपचूप माझ्या घरी चल माझ्या नवऱ्याशी ओळख करून देते तुझी नाही म्हणजे त्यालाही जरा कळू देत ना माझा भाऊ किती दिवटा येते नाही अगं पण मला पण नाही आणि बीड नाही आर्यन अरे किती वर्षांनी भेटतोय आपण तुला आज अर्धा तास माझ्यासाठी काढावाच लागेल ओके ओके बाबा ओके प्लीज ऍट युअर सर्व्हिस थँक्यू तुला सांगते मलाही प्रचंड गप्पा मारायच्या तुझ्याशी तुटत नाहीत ना ग तळणीत टाकल्यावर बारीकच ठेवल्या मी त्याच तेल आहेत आपल्यालाच लालसरच खाणं एकदम करपवू नकोस एक अगो तिकडली पिठी साखर दे किती घालू गं अगं घाल अंदाजाने गोड झालंय म्हणजे झालं एकदा चकल्या झाल्या ना की टेन्शन जाईल बाई माझं काकू इतकं कसलं टेन्शन घेतेस तू चकल्यांचं अगं हो म्हणजे काय जरा भाजणीत काही कमी जास्त झालं मोहन घालायचं कमी जास्त झालं तरी तुटतात त्या तळणीत टाकल्यावर
रव्याचा लाडू नाही करायचे का? करायचे तर आधी बेसनाचे लाडू करून घेऊया, घरात सगळ्यांना आवडतात ना, मग रव्याचे करू. बरं होतंय ना व्यवस्थित? हो. माझ्या चकल्या झाल्या तरी होणार नाही, नाही तर तुझं. मी पण कमाल आहे तुमची, सगळीकडे लक्ष असतं तुमचं, एकदम नीट. आमच्या बहिणी नेहमी म्हणायच्या, म्हणजे दादांची बायको, घरातल्या स्त्रीला 10 हात हवेत आणि पाठीला डोळे पण हवेत. ओ येस, माय आय वॉज ब्रिलियंट. नाही त्या होत्याच ग, पण आपलं काय? मी सुद्धा आहे, फक्त आता हळूहळू शिकते एवढंच. एकदा हात बसू दे काकू, मग बघ तूच म्हणशील पावनी क्या बात आहे. नाही बरं ते सगळं ठीक आहे, पण हात पट्ट्यापट्ट्या चालवा. आजच्या आज हे सगळं फराळाचं आवरायचंय मला. सोडू. आकाश काय आहे शुभदा, किती वाजले? बरं तुझा सेल सुद्धा आउट ऑफ रेंज होता, काय समजायचं काय माणसांना? आपली काळजी करणारा घरी एक गरीब जीव आहे, एवढे भान नसतं तुम्हा लोकांना. आकाश अरे बायकोचा असा उभा आडवा रिमांड घेताना निदान तिच्या बरोबर कुणी आहे की नाही हे तरी पाहशील की नाही? सॉरी, आय एम सॉरी. इट्स ओके, मी तुमची ओळख करून देते. आकाश हा माझा इंदोरचा मावस भाऊ आर्यन, हल्ली मुंबईतच असतो. अरे बघ ना, इतकी वर्ष मुंबईत असून सुद्धा आमची भेट नाही. आज अचानक रस्त्यात भेटला तेव्हा मी त्याला जबरदस्तीने इथे घेऊन आले. आणि आर्यन हा माझा नवरा डॉक्टर आकाश. हाय हाय आर्यन. आर्यन प्लीज ये ना भाई. सॉरी सॉरी. थँक्यू. अरे तू काय बसतेस, चहा पाणी बघ ना. अरे नाही खरंच नकोय मला, एक आता मीटिंगला गेलो होतो तिथे माझं हेवी खाणं झालंय. अरे पण पहिल्यांदा आलायस तू आमच्याकडे. हो पण मी तुमच्याकडे परत येणार आहे, आणि तुम्ही दोघांनी पहिल्याच भेटीत माझं फक्त चहा पाणी करून सी ऑफ करणं हे काय योग्य नाही. इंटरेस्टिंग. कोण मी ना? थँक्यू. तू तुझं बोलणं काय करणार बाबा, बोलणं हाच तर आपला असेट आहे, हेच आपलं कॅपिटल, हीच इन्व्हेस्टमेंट आणि हाच इन्कम. समोरच्या माणसाला जर इम्प्रेस करता आलं नाही तर आपलं दुकान कसं चालणार? हॅक करतोस काय म्हणजे तू? आय थिंक आकाश तू मला ओळखलं नाहीयेस, आपण या आधी भेटलोय. आपण कसं शक्य आहे? म्हणजे मला नाही आठवत आहे. मी तुला मदत करतो आठवण्यासाठी. ओके. तू मड आयलंडला आला होतास पावनीला भेटायला. हो. ते कसं विसरेल तू? नाही पण म्हणजे त्याचं काय इथे? तिला डिरेक्ट करणारा जो इसम होता ना तो मी आहे. ओ येस. अरे अरे देन आय शुड बी व्हेरी थँकफुल टू यू. कशाबद्दल? पावनी माझी बेस्ट फ्रेंड आहे, ब्रिलियंट. तिच्यातलं पोटेन्शियल ओळखून तिला संधी दिल्याबद्दल खरंच मी आभार मानले पाहिजे तुमचे. आणि काय माहितीये का, खरं सांगायचं झालं तर पावनी माझ्या खास मित्राची पुतणी, म्हणजे आमच्या दोघांच्या वयामध्ये अंतर भरपूर आहे.
साऱ्या सुखाचा चेहरा नाही कोणीही पाहिला. जेव्हा भेट होई तेव्हा मग कळे जाला. अधिकारी कुटुंबियांतर्फे आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.